माझं गाव, माझ्या गावातली लोकं त्यांना सोयी सुविधा पुरवल्या पाहिजे याच्याकडे माझा कायमचा कटाक्ष असतो. आज जरी आपण निवडणूक लागली, अख्ख्या आंबेगाव तालुक्यामध्येच नव्हतं तर तिन्ही चारी तालुक्यामध्ये इतकं मोठं यश हे फक्त आपल्या ग्रामपंचायतीला मिळालं आहे. स्पर्धा ही निवडणुकीच्या मतदानापर्यंत असावी. मतदान झाल्यानंतर सगळ्यांनी मतभेद विसरून कामाला लागलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आपल्या उमेदवाराला जरी पराभवाला सामोरं जावं लागलं तरी त्याच्यामध्ये फारसं कोणी कोणावर राग धरण्यात कारण नाही. आपल्याला एकत्रितपणे गाव चालवायचं, समोरच्यांना गावाचं विकासाचं देणं घेणं नाही, आपल्याला द्या जबाबदारी. गावाची आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे नाही आहे. म्हणून काही कुणाचं दोष न ठेवता फक्त आपल्याला कामं करायची. निवडून आलेल्या माझ्या सगळ्या सदस्यांना मला नम्रपणे सांगावंसं वाटतं की गेले 5 वर्ष ज्या पद्धतीनं कारभार गेल्या बॉडीनं केला तसाच चांगला कारभार टिंबवणं, त्याच्याहीपेक्षा चांगला कारभार आता ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला करायचा आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. माझं सरकार, माझा मुख्यमंत्री, अख्खं राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे. पाहिजे तेवढा निधी, पाहिजे तेवढी कामं आपल्याला मंजूर करून आणण्यामध्ये चांगली ताकद मिळणार आहे. लवकरच हे अधिवेशन संपल्यानंतर आपल्या सगळ्या 14 च्या 14 लोकांना घेऊन आपल्याला मुख्यमंत्र्याकडे जायचं आहे. आणि आपल्या गावाच्या ज्या काही अजून मोठ्या मागण्या असतील, पाण्याच्या संदर्भातल्या असतील किंवा इतर अजून काही मागण्या असतील, त्या मुख्यमंत्र्यांपुढे आपल्याला मांडायच्या. जसं आपलं 13-14 लोकच नव्हे तर काही प्रमुख मंडळीसुद्धा 100-100 लोकं घेऊन आपण फक्त लांडेवाडीचं शिष्टमंडळ वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याला भेटून जाय. लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होतो. शेवटचे 2-3 दिवस मी सुद्धा माझ्या परीने प्रत्येक वाडी वस्तीवर पोहोचण्याचा प्रयत्न केला. माझं वाडी वस्तीवर जाणं हा काही प्रचारासाठी नव्हतं, त्यानिमित्तानं 5 वर्षातून एकदा तरी आपल्या गावातल्या वस्तीमधल्या लोकांना भेटण्याची मला संधी मिळते म्हणून मी जात असतो. ही निवडणूक लागली तेव्हा मी आपल्या काही विरोधी पक्षांना स्वतः निमंत्रित केलं होतं. त्यातल्या 3-4 जणांना मी स्वतः फोन करून घरी बोलवलं आणि सांगितलं की आपलं गाव एकत्र ठेवू, आपली निवडणूक बिनविरोध करू, तुमचे काही एखाद दुसरे उमेदवार घ्यायचे असेल तर आपण आपल्या पॅनलमध्ये घेऊ. आपल्या गावातल्या विरोधी पक्षाच्या लोकांचं सुद्धा मत तसंच होतं, पण काही लोकांनी आणि विशेष करून तालुक्यातल्या काही पुढाऱ्यांना ह्या गावातली निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नव्हती. आढळडावांच्या गावात, खासदाराच्या गावात निवडणूक लागलीच पाहिजे असं त्यांचं मत होतं. मग तुम्ही सगळेजण तयार झालात, लढाईची तयारी केली आणि मला अभिमानात सांगावंसं वाटतं, आपला एक उमेदवार अंकुश शेवाळे सोडला तर सगळ्यांनी बाजी मारली. दुर्दैवानं अंकुशला पराभवाला सामोरं जावं लागलं. आता त्याची आपण कारण मीमांसा शोधून काढणारच आहे. का झालं, कसं झालं असं व्हायला नको. एक चांगला कार्यकर्ता, चांगला हाडाचा शिवसैनिक, पण पराभवानं खचून जायचं कारण नाही. आपण सगळेजण आले, मी स्वतः अंकुशच्या पाठीशी उभा आहे. माझं एकच मत होतं, आपल्याला गावात विकास कामं करायची. जेव्हापासून मी निवडून आलो आहे, पहिल्या निवडणुकीपासून, तेव्हापासून गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीमध्ये कामं देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. असा कुठलाही आमदार खासदार नसेल की जितका निधी त्यांच्या गावामध्ये कोणी दिला नसेल तेवढा निधी मी माझ्या गावामध्ये दिला.
आणि देतच चाललोय. मी खासदार असो किंवा नसो, निधीला आपण कुठं कमी पडलो. तरुण मंडळी आहे, जे सचिन असेल किंवा संदीप असेल, अंकिता असेल, तुम्ही सतीश, सगळ्यांना मला विनंती करायची की तुम्ही नवीन आहात, ही तुमची पहिली टर्म आहे. अंकुश आणि संगीताताई तुम्हाला मार्गदर्शन करतच राहतील, परंतु तुम्ही स्वतःसुद्धा नवीन नवीन स्कीम, नवीन नवीन योजनांचा अभ्यास केला पाहिजे. केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या इतक्या प्रचंड योजना आहेत, त्या योजनांचा अभ्यास केला तरी खूप मोठं काम होऊ शकतं. सरकारी निधी तर मिळेल, माझ्या माध्यमातून निधी मिळेल, परंतु योजना इतक्या प्रचंड आहेत, म्हणजे प्रधानमंत्री केंद्र सरकारच्या योजना इतक्या मोठ्या स्वरूपात असतात, त्या आपण कोणी बघतच नाही. त्या जर बघितल्या, त्याचा अभ्यास केला, तर आपल्या गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. मी यापेक्षा जास्त काही बोलत नाही. माझं लक्ष ग्रामपंचायतीच्या कारभाराकडं बारीकपणे राहणार आहे. तुम्ही सगळेजण चांगलं काम करा. गाव तुमच्या पाठीशी आहे, मी तुमच्या पाठीशी आहे, सरकार तुमच्या पाठीशी आहे, मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी आहे. एवढं ज्या ठिकाणी सांगून आपल्याला शुभेच्छा देऊ शकतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.